ऐन 31 डिसेंबरच्या दिवशीच मटण विक्रेत्यांनी कोल्हापूरकरांची चांगलीच गोची केली. अन्न व औषध प्रशासन आणि महानगरपालिकेकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत मटण विक्रेत्यांनी आज मटण विक्रीच बंद केली. महापालिका आणि अन्न औषध प्रशासन खात्याने कारवाई सुरू केल्याने विक्रेत्यांनी रस्त्यावर येऊन गोंधळ घालत मटण विक्री थांबवली, तर सूडबुद्धीने प्रशासन कारवाई करत असल्याचा आरोपही मटण विक्रेत्यांनी यावेळी केला आहे. मटण विक्रेत्यांच्या या भूमिकेमुळे कोल्हापूरकरांची चांगलीच गोची झाली आहे. 31st असो वा काही विशेष कार्यक्रम, कोल्हापूरकरांना तांबड्या पांढऱ्या रश्याशिवाय कशाची चवच लागत नाही. मात्र मटण विक्रेत्यांनी मटणाचीच विक्री बंद केल्याने कोल्हापूरकरांसमोर चांगलीच कोंडी झाली आहे. कोल्हापुरात मटण विक्रीच होत नसल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय झाली आहे. 4 दिवसांपूर्वी विक्रीचे निकष न पाळल्याने एका मटण दुकानावर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करून दुकान बंद करण्याचे आदेश दिले होते. विक्रेते आणि पालिका प्रशासनाच्या या गोंधळामुळे ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे कोल्हापूरकरांची नववर्षाची सुरुवात शुद्ध शाकाहारीनेच होणार की काय अशी शंका व्यक्त होत आहे. अशी तक्रार वजायच हे प्राप्त झालेलं आहे की बकरं कापल्या जाण्या अगोदर व्हेटरनरी डॉक्टरकडून तपासलं गेलं पाहिजे. कापल्यानंतर पण प्री अँड पोस्ट मॉर्टम झालं पाहिजे. महानगरपालिकेचा वैद्यशिक का त्याच्यावर हवा की बाबा हे मटण तपासलं गेलेलं आहे आणि पुढील मानवी आरोग्यास खाणार आहे. त्या पद्धतीनं आज खरोखर इथे प्री अँड पोस्ट मॉर्टम केलं आहे किंवा कसं याची खात्री करण्यासाठी. किती तुम्हाला काय आढळलं या ठिकाणी कुणावर? एक 2 ते 3 पेढ्या आता पाहिल्या मी त्यांच्याकडं मटण तपासून घेतलेलं तर शिक्का त्यांनी मारलेला आहे. त्याला आढळलं तपासून घेतलेलं. निगेटिव्ह कारवाई कुणावर नाही? सूडबुद्धीचा वगैरे इथं प्रश्न नाही. कार्यालयास प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार आम्ही नेहमी कारवाई घेत असतो. याआधी अशा काही तक्रारी आता झाल्या होत्या? तक्रारीच्या अनुषंगाने मला वरिष्ठांच्या आदेशानुसार मी ठरवलं. तुम्ही इथलं काय बंद करणार? सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.